चला जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, तुम्ही सगळेजण ठरवूनच आलेले आहात, आलात ना, आणि तुमच्या समोर मी दीपक आबांना सांगतोय की तुम्ही इथल्या सगळ्या तालुक्याचा पाढा वाचलात, पण हे निवेदन मी आता हातामध्ये घेणारच नाही. तुम्ही आमदार होऊन विधिमंडळामध्ये आल्यानंतर जर तुम्ही मला हे दिलं तर आणि तर मी सगळ्या गोष्टी मंजूर करणार, बरोबर ना? आता तुमच्यावरती आहे दीपक आबांना पाठवायचं की नाही. तुम्हाला पाठवावंच लागेल, पाठवावंच लागेल. पण एक काम करायचं, मला सांगा जरा रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का हो? नाही, एक तिकीट पाहिजे पाहिजे. आहे कोणाची ओळख? 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं. मैं परत जाऊ देते ना, काय झाडी काय डोंगूर, बसा तिकडे झाड मोजत बसा. प्रत्येकाचं एक नशीब असतं, संधी देव संधी देत असतो, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. गेल्या वेळेला एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली, तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली आणि त्यांनी नुसतं संधीचं नाही तर आयुष्याचं माथेरं केलं. किती माज म्हणजे किती माज असायला पाहिजे, लय म्हणजे काय एकदमच लय. पण ज्यांनी त्यांना मोठेपण केलं होतं त्यांना माहिती नव्हतं की हेच जण हेच सगळेजण त्यांचा माज सुद्धा उतरवू शकतात. मी आलोय त्यांचा माज उतरवायला आलेलो आहे, मी आलोय गद्दारांना गाडायला आलेलो आहे, आणि मी आलोय ते गद्दारांच्या छाताडावरती पुन्हा एकदा भगवा रोवायला आलेलो आहे. अरे गद्दारांना काय वाटलं, ते गद्दार म्हणजे काय सगळी लोक गद्दार? पण महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्र कधी गद्दारांना क्षमा करत नाही. आणि या गद्दाराला सांगायचे, तिथला डोंगर तू पाहिलास पण इथल्या रायगडाचे टकमक टोक नाही पाहिलंस, हे तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावर ना हे सगळेजण कसा तुझा राजकीय कडीरोट करतील ते बघ, आणि मग तुझी जी काय मस्ती होती काय नव्हतं दिलं, सगळं दिलं होतं. आणि प्रामाणिकपणाने सांगतो की खरं म्हटलं तर गेल्या वेळेलाच मी दीपक आबांना उमेदवारी देणार होतो आणि तसं आपलं बोलणंही झालं होतं, पण मध्येच एक तो धरण फोडणारा खेकडा घुसला. कोण तुम्हाला माहितीये? आणि त्यांनी सांगले की साहेब माझं ऐका, हा 100% निवडून येतो. म्हटलं ठीक आहे. मग दीपक आबांना मी हात जोडून विनंती केली की आबा जरा माफ करा, असं असं मला करावं लागतंय. आणि त्यांचं कौतुक मला एवढ्यासाठी वाटतं की त्यांना सांगितल्यानंतर कुठेही लांडी लबाडी केली नाही, गद्दारी तर अजिबात केली नाही, बंडखोरी नाही केली. पण ठीक आहे उद्धवजी, मी आणतो निवडून. म्हणजे असा सैनिक आपल्याला पाहिजे तुमच्यासाठी लढणारा, याला म्हणतात सैनिक. आता त्यांनी सांगितलं ना किती वर्ष थांबले होते, आता झालं. जी काय मध्ये तुमच्या स्पीड ब्रेकर होते ते सगळे आता आपण सपाट केलेले आहेत, एक मोठं ढेकुळ आहे ते पण यावेळेला सपाट करून टाकायचंय. आता निवडणूक रंगात यायला लागलेली आहे. साधारणतः 1 आठवड्यापूर्वी मी मुंबईत असताना मला पत्रकारांचे फोन यायचे की उद्धवजी
यावेळेला काय लोकसभेसारखं काही दिसत नाही हो. म्हटलं का हो? नाही अजून काय असं गरम नाही होत. म्हटलं थांबा जरा, ही मशाल अजून आमची पेटली नाही, मग सगळ्यांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी पेटले मशाल, धगधगते आहे. आणि मी जिथे जातोय तिथे अशी तोबा गर्दी होते, लोक वाट बघतायत, जनता वाट बघते. जो गद्दारीचा वार त्यांनी केला तो केवळ उद्धव ठाकरेवरती नाही केला, शिवसेनेवरती नाही केला, तर आपली आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवरती यांनी वार केलेला आहे. आता मोदी आणि शाह फिरतायत, अमित शहांबद्दल तर काय बोलायचीच बात नाही. तो लगे रो मुन्नाबाई बघितलं होतं ना तुम्ही, त्यातले सर्किट सारखे फिरतायत. क्या करने काय भाय, किसको उठाने काय, बोलला भाय तू, मैं करेला आहे ना, मैं काय माणसं काय भाषा. आणि येऊन जाऊन काय, आता दीपक आबा तुम्ही जसं या सांगोलेकरांच्या व्यथा सांगितल्या, अजूनही त्या निऱ्या उजव्या कालव्याचं पाणी थेट टेलपर्यंत येत नाही, कधी येणार? मी विदर्भात गेलो होतो, मराठवाड्यात गेलो होतो, सगळीकडे शेतकरी हवाल दिले. इथे तुझ सुद्धा शेतकरी आलेत आलेत का? तुम्हाला शेताला भाव मिळतोय, शेतमालाला तुमच्या? अरे पण आम्ही 370 कलम काढलं ना, 370 कलम काढलं ना, काढलं की नाही? मग तुम्हाला शेतमालाला भाव नाही मिळत? आम्ही 370 कलम काढलं काय, कशासाठी, कुठे बोलताय? माझ्यावरती टीका करतायत की उद्धव ठाकरे 370 कलम काढायला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत बसलेत. अमित शहाजी तुम्हाला जरा डोक्याला ब्राह्मी तेल वगैरे लावा, कारण जर का तुम्हाला स्मृती भ्रंश झाला असेल तर आठवण करून देतो की 370 कलम हटवताना शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. आज महाराष्ट्रातली जनता रोजगार मागते, तुम्ही सांगता 370 कलम काढलं. महाराष्ट्रातली जनता हमीभाव मागते, शेतकरी हमीभाव मागतोय, तुम्ही सांगताय राम मंदिर बांधलं. राम मंदिर बांधताना आम्ही नव्हतो तुमच्या सोबत, मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी देखील गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन मी राम मंदिर मध्ये गेलो होतो. पण तुम्हाला सगळ्यांना काहीतरी असं भासवायचं, पुन्हा हिंदू मुस्लिम वाद आणायचा, आपण काहीतरी थोडंसं एक भान आपलं हरपतं आणि पुन्हा त्याने एकदा डोक्यावर घेऊन बसतो. इथले जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती का नाही बोलत? एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मुंबईपासून सांगोला किती लांब आहे? आहे ना? मग एवढ्या लांब असलेली मुंबई कोणाच्या घशात घालतायत? जरा मोठ्याने बोला ना, अदानी. म्हणजे 400 किलोमीटर वरती किती अंतरावरती असलेली मुंबई कोणाच्या घशात घालताय ते तुम्हाला कळतंय. पण मी एक ठरवलेलं आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जी मुंबई अदानीच्या घशात घातले, जी त्याच्या घशातनं काढून मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना तिथे मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देणार आहे, देऊन दाखवणारच, येऊन दाखवा मध्ये आडवे. एक महाराष्ट्र म्हणून काय आपल्याला स्वाभिमान आहे की नाही? काय मोदी शहाने यायचं आणि टपल्या मारून जायचं, आणि मग त्यांनी टपली मारून गेल्यानंतर मग पुन्हा आपण शाहू फुले आंबेडकर म्हणून उभं राहायचं? हा महाराष्ट्र मर्दांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला तुम्ही पायपुष्ट समजू नका. आणि दुसरा एक विषय फार महत्वाचा, तुम्हाला आजही अतिशयोक्ती वाटत असेल पण शांत डोक्याने विचार केल्यानंतर पट्टे की नाही ते मला सांगा. हा संपूर्ण पट्टा इथून पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे, आहे ना? मग ते साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील, इतर काही उद्योग असतील. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यानंतर सहकार हा राज्याचा विषय, पण केंद्रामध्ये सहकार खातं तयार केलं गेलं आणि ते खातं अमित शहाने स्वतःकडे ठेवलेलं आहे.
आता यांना जे काय वाटतंय पलटायत तिकडत ना, अजित पवार बिवार सगळे जात आहेत, धाडी पडल्यानंतर सगळे पलटायत आणि त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करतायत। त्यांच्या लक्षात येत नाही भाजपची नीती ही वापरा आणि फेका अशी नीती आहे। काम पाहिजे, काम करायचंय तेव्हा वापर करायचा आणि काम झाल्यानंतर फेकून द्यायचं ही यांची दळभद्री नीती आहे। आज हे यांना पक्षात घेतील। आजच आता यांनी सुरू केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचा मुख्यमंत्री असेल, मिंदेरा म्हणा बस भांडी घासत। आणि या डोंगरवाल्याला पण म्हणा की ते मिंदेला माती देत बस भांडी घासायला मदत करायला, झाला तुमचा उपयोग संपला। मग तसंच उद्या हे सहकार क्षेत्र हे अमित शहा गेलणार नाही कशावरून, सहकारी बँका अदानीच्या घशात घालणार नाही कशावरून, ही सुरुवात आहे। एक एक पाऊल पुढे पुढे टाकत 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 त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ते त्यांचा काही तो नारा आहे ना, बटेंगे तो कटेंगे, तसं नाहीये। हम महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तों को बाटेंगे। मोदी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, त्याच वेळेला मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार होत होता। 31 वर्षाची आदिवासी महिला, 3 मुलांची आई, घरामध्ये घुसले, तिचा अत्याचार केला आणि अत्याचार केलाय कमी पडले की काय म्हणून तुला जिवंत जाळून टाकण्यात आलं, जिवंत जाळून टाकण्यात आलं। तक्रार कोण घेणार, कोणाची हिंमत आहे? तक्रार झाली, आरोपींची ओळख अजून पटलेली नाही आणि अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही गृहमंत्र्यासारखं वागलं पाहिजेत। तुम्ही उद्धव ठाकरेला संपवण्यापेक्षा मणिपूरमध्ये जाऊन जे हिंसाचार करतात ना त्यांना संपवून दाखवा, मणिपूरचा हिंसाचार थांबवून दाखवा। काश्मीरचं जे तुम्ही आम्हाला सांगताय 370 कलम, अजूनही तिकडे अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत, आपल्या सैनिकांवरती होत आहेत, ते हल्ले अजूनही थांबलेले नाहीयेत, ते पहिले थांबवून दाखवा। आणि जर हे तुम्हाला जमत नसेल तर मी मोदींना सुद्धा सांगतोय, सोडा पंतप्रधान पद, तुम्हाला देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष जिंकवा जिंकवा हे महत्वाचं वाटत असेल तर पंतप्रधान पद सोडा, गृहमंत्री पद सोडा। आणि जसं आम्ही फिरतोय आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक, तसं मोदी आणि शहानी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरलं पाहिजे। कुठे आमच्या तुम्ही मन की बात करताय, आम्ही जन की बात करतोय, जनतेची गोष्ट आम्ही करतो आहोत। हे खोकेवाले धन की बात करतायत, मी जन की बात करतोय। जेव्हा आपलं सरकार होतं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला तुम्ही सांगायचं एक तरी उद्योग इथून गुजरातला मी नेऊ दिला होता, एक तरी रोजगार इथून गुजरातला त्यांची नेण्याची हिंमत झाली होती। मग यांनी सरकार पाडलं ते एवढ्याचसाठी पाडलं। आज यांना शिवसेनेतून गद्दारी केलेला माणूस मुख्यमंत्री म्हणून चालतो का? कारण तो त्यांचे बूट चाटतोय, तो त्यांच्या समोर शेपूट हलवतोय। पण उद्धव ठाकरे त्यातला नव्हता, कारण मुख्यमंत्री पद गेलं तरी 72, पण मी महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही। आणि आज जर कोणाला असं वाटत असेल की मला पुन्हा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत, मला माझ्या महाराष्ट्राची स्वप्न पडतायत, मला माझा महाराष्ट्र डोळ्यात देखत लुटला जातोय हे बघवत नाही, म्हणून मी ती सगळी सत्ता असो किंवा भाजपा असो त्यांना लाथ मारून मी तुमच्यासोबत तुमच्यासाठी लढायला उभा राहिलेलो आहे। कोणीतरी पाहिजे की नको? सगळेच जर का लाचार झाले तर मग महाराष्ट्र कोणाचा राहील? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र राहणार का मोदी शाह आणि अदानीचा महाराष्ट्र होणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे। मग तुम्ही माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणात जमल्यात त्या म्हणतील हे सगळं ठीक आहे, आमचं काय, आम्हाला बरे की 1500 रुपये मिळत आहेत, बरे का हो? आणि म्हणून आणखीन एक जे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर
महागाईने सगळे तुम्ही जे बेजार झालेले आहात, जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव आपण पुढची पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार, म्हणजे दाखवणारच, आणि ते सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता, अजिबात होऊ देणार नाही, कारण काहीतरी या गोष्टी केल्या पाहिजेत. मुलींना मोफत शिक्षण मिळतं, आता दीपक आबा तुम्ही सांगितलं मुलांना मुलीच मिळत नाही, का नाही मिळणार? मिळालंच पाहिजे, नोकरी पहिली मिळाली पाहिजे, आणि नोकरी मिळायची असेल तर पहिलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपण आणखीन एक जे वचन तुम्हाला मी देतोय, जसं मुलीला मोफत शिक्षण मिळतं तसं मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला सुद्धा मोफत शिक्षण देणार, म्हणजे देणारच. गाडगे बाबांची जी दशसूत्री होती की जो भुकेला असेल त्याला अन्न द्यायचं, तहानला असेल त्याला पाणी द्यायचं, ज्याच्याकडे कपडे नाहीत त्याला कपडे द्यायचे, बेघराला घर द्यायचं, तरुणांना रोजगार द्यायचा, तरुण तरुणींची लग्न लावून द्यायची, ही केवढी मोठी शिकवण आपल्या संतांनी तेव्हा सांगून गेले. कोण होते गाडगे बाबा? काय उमेदवार होते? काय होतं त्यांच्याकडे आणि काय करायचं होतं त्यांना? पण ही माणुसकीची जी काय शिकवण आहे, ही माणुसकीची शिकवण हे आता विसरायला लागले. धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या करून, आगी पेटवून निवडून येण्याची जर काही स्वप्न बघत असतील तर यांचं हिंदुत्व मी हिंदुत्व मानायला तयार नाही. आज देखील मी येताना अनेक मुस्लिम कार्यकर्ते माझ्या स्वागतासाठी उभे होते. काय केवळ मुसलमान म्हणून त्यांना मी झिडकारून टाकू? मग भाजपला मी सांगतोय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये दरवाज्यावरती बोर्ड लावा आणि तुमच्या पक्षात जेवढे मुस्लिम असतील त्यांना सांगा तुम्ही, तुम्हाला भाजपात स्थान नाही, जा बाहेर. करताय? बाळासाहेबांनी असाही विचार कधी दिला नव्हता की लाथा मारल्या तरी चालतील पण भाजपची पालखी व्हा? नाही, लाथ मारण्याचा प्रयत्न केला तर तंगडं काढून हातामध्ये देऊ. हा बाळासाहेबांचा विचार आहे. पन्नास खोके तर आता सुटे पैसे झाले त्यांचे. पन्नास खोक्यामध्ये तुम्हाला विकत घेऊ शकतात का रे? गद्दार विकला गेलाय, तुम्ही विकले जाल? पावसाचा धबधबा, अरे हा, निवडणुकीची सुरुवात झाल्यावरती एक गाडी पकडली गेली होती तुमच्याकडे येणारी. हा, कोणाची होती गाडी? असं मी ऐकलंय, खरं खोटं माहित नाही, असं ऐकलंय की त्याच्यात 25 कोटी होते पण 5 कोटी दाखवले गेले. मला माहित नाही कोणाची गाडी होती, आपण नाही बाबा, आपल्याला नाही माहिती. आता बाकीचे 20 कोटी इकडे पोहोचले असतील, मला नाही माहिती, कदाचित ते तुम्हाला वाटतील, मला माहिती नाही. पण हा हरामीचा पैसा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य विकणार आहात का? आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की महिलांची जी आज 1500 रुपयाची जी योजना आहे, यांनी बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती बंद करून टाकली. मग तुम्हाला दाखवलं की आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो पण आम्हाला हे देऊ देत नाहीत. मग आम्ही तुम्हाला वचन देतोय, अरे 1500 काय, आपण आपलं सरकार तुम्हाला 3000 रुपये देईल. अनेक जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेपर्यंत, परवा राहुल गांधीजींनी सांगितलं ना, रोजगार मिळेपर्यंत दरमहा 4000 रुपये आपण त्यांना देऊ. बाकी दीपकाबा, मला खात्री आहे, माझा विश्वासच बसलाय की मगाशी मी सांगितलं तुमचं निवेदन मी आता घेणारच नाही, तुम्ही आमदार बनून हे निवेदन मला विधानसभेत द्यायचं तर मी त्याचा विचार करीन. आणि माझा विश्वास बसलाय की या सगळ्या लोकांनी ठरवलं, तुम्ही आणि तुमचं मत आणि तुमच्यापेक्षा तुमच्या कुटुंबातलं आणखीन एक मत, 4 जणांचं कुटुंब असेल तर 4 मतं, मग तुमच्यासोबत जे इथे आलेले नाहीत ते तुमचे मित्र, त्यांचं मत, त्यांच्या कुटुंबियांचं मत, म्हणजे सांगोल्यातली सगळीच्या सगळी मतं ही मशालीवरतीच आली पाहिजेत, मशालीवरतीच आली पाहिजेत. आणि एवढं जर का तुम्ही केलं तर मग दीपकाबा तुम्ही जे जे म्हणालायत ते मंजूर, ते मंजूर आहे. वचन देत आहे,
मी तुम्हाला एवढी वचन दिली, तुम्ही मला एक वचन नाही देऊ शकणार? मी वचन पाळणार आहे, आहे की नाहीये? तुम्ही आहात की नाही? मग दोन्ही हात वर करून सांगा की आम्ही मशाल हातात घेतले आणि दीपक आबात आमचे आमदार, आपलं ठरलं, विजयाची जबाबदारी तुमच्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र.